नमस्कार नमस्कार मंडळी, या कार्यक्रमामध्ये नेहमीच्या सोमवारप्रमाणे आज देखील सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, सकाळची वेळ म्हणजे गरम गरम चहाची वेळ, आणि या गरम गरम चहासोबत आपल्याला काय लागतं? एखाद्या छान गप्पा, कोणत्या तरी एखाद्या छान व्यक्तीला भेटणं, आणि आपल्याला माहीत नसलेली अशी काही माहिती मिळवणं की ज्याच्यामुळे आपला अख्खा दिवस चांगला जाईल, ज्ञानमयी जाईल. आणि आज देखील आपल्याशी गप्पा मारायला असेच एक आपल्याकडे अतिथी आलेले आहेत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला विविध वास्तू माहिती असतात. आता ताजमहल माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला कुठचा औरंगाबादचा, औरंगाबादला आपल्या हेरिटेज कल्चर खूप मोठं आहे, किंवा आपल्या मुंबईमध्येच CST स्टेशन म्हणा, किंवा हाजी अली म्हणा, किंवा अजून काही म्हणा, हेरिटेज व्हॅल्यू म्हणजे जुन्या काळाच्या पुरातत्व काळातल्या ज्या इमारती आहेत त्यांचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे, आणि ह्या इमारती जपणं हे आपलं कर्तव्य आहे. मंडळी, या इमारती कशा जपायच्या, त्याच्यासाठी काय करायचं हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे, नाही का? आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे मंडळी, 26/11 आपल्या देशा आपल्या मुंबईवरती जो दहशतवादी हल्ला झालेला तो आपण सगळे जाणताच, नाही का? आपलं सगळ्यांचं लाडकं म्हणजे गेटवे ऑफ इंडियाच्या समोर उभं असणारं ताजमहल हॉटेल हे आपल्या प्रेक्षकांसाठी किंवा मुंबईत येणाऱ्या अनेक पर्यटकांसाठी देखील एक छान प्रेक्षणीय स्थळ होतं की ताजमहल हॉटेल म्हणजे गेटवे ऑफ इंडियाच्या समोरचं. आणि त्या ताजमहल हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी आपला ठाण मांडलं आणि त्या ताजमहल हॉटेलची अक्षरशः वाट लावली, आणि अक्षरशः आगीच्या लोटामध्ये ते ताजमहल हॉटेलला ढकललं होतं. त्या ताजमहल हॉटेलला पुन्हा एकदा नवं स्वरूप देऊन नव्याने पुन्हा नव्या तरतरीने उभं करणारे चेतन रायकर आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत. मंडळी, ते स्वतः म्हणजे या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष म्हणजे 30 दशकाहून अधिक जास्ती काळ काम करतायत. स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत ते स्वतः, पण हेरिटेज या विषयामध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, आणि त्यांना त्यासाठी अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. स्ट्रकवेल या कंपनीचे ते स्वतः मॅनेजिंग डायरेक्टर देखील आहेत, आणि त्यांचं या विषयात म्हणजे हेरिटेजचं जतन कसं करायचं आणि त्यासाठी काय काय करायचं, आजवर त्यांनी अनेक वास्तू म्हणजे हाजी अली, तुम्हाला माहितीच असेल हाजी अली, CST स्टेशन, किंवा इंदोरचा राजवाडा असेल, किंवा हे आपलं ताजमहल हॉटेल असेल, या सगळ्या वास्तूंना पुन्हा एकदा नव्या दिमाखाने उभं करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आपण त्यांच्याशीच गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात नक्की हेरिटेज वास्तू म्हणजे काय आणि कशा तऱ्हेने ते ही सगळं एवढं मोठी जबाबदारी आहे ते पेलत असतात. नमस्कार चेतनजी. नमस्कार. नमस्कार मंडळीमध्ये, खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. कारण आपली हेरिटेज वास्तू जपणं आणि ती जतन करणं याच्यासारखं मोठ्या कामामध्ये तुमचा इतका मोठा वाटा आहे की आपल्या भारतीय संस्कृतीसाठी ते खूप मोठं पाऊल आहे, नक्कीच, नाही का? तुम्ही म्हणजे मी म्हणेन की मी खूप भाग्यवान आहे की मला ही संधी मिळते ह्या वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स बरोबर हितगुज करण्याची. खरंच भाग्यवान समजत स्वतःला. म्हणजे आता आपण, मी तुमची ओळख करून देताना प्रेक्षकांना सांगितलं की 26/11 ताजवरती हल्ला झालेला आणि ते स्ट्रक्चर म्हणजे ताज हॉटेल पुन्हा एकदा नव्याने उभं करण्यामध्ये तुमचा मोठा वाटा होता. हे नेमकं काय तुम्ही तिकडे केलं आणि कसा काय तो प्रवास होता? आता ताजची आठवण जवळपास 11 वर्ष जुनी आहे, पण ती आजही अगदी मनासमोर अशी येते. कारण शनिवारी सकाळी 7 वाजता पोलिसांनी शेवटचा टेररिस्ट मारला NSG ने, आणि नंतर इमिजिएटली ताजच्या मॅनेजमेंटला ते स्ट्रक्चर हँडओव्हर केलं की बाबा घ्या तुम्ही परत आणि सुरू करा. रविवारी सकाळी आम्ही सगळेच, मी माझी टीम, आम्ही सगळेच साईटवरती होतो, आणि तिथे जो एक त्यांनी टेररिस्ट लोकांनी 60 तासामध्ये केलेला जो एक डॅमेज होतं किंवा एक जे वेगळ्या प्रकारचं काय झालं माझ्या मते, पहिल्या 12-14 तासानंतर सगळ्या माणसांना त्याच्यातनं बाहेर काढलं होतं. तर त्यामुळे त्याच्यानंतर टेररिस्टकडे काहीच राहिलं नाही, त्यामुळे आगी लावायला सुरुवात केला. 5वा 6वा मजला लाकडाचा असल्यामुळे पूर्णपणे जळून गेला. भीषण दृश्य होतं ते, आगीच्या लोळामध्ये वेढलेलं ताज हॉटेल. अत्यंत वाईट दृश्य. हँड ग्रेनेड्सचे त्यांनी ब्लास्ट केले होते जागजागी, भिंतीवरती बुलेट मार्क्स होते. म्हणजे मी असं म्हणेन की कुठलंही ऐतिहासिक वास्तू किंवा कुठचीच वास्तू कुठल्याही कन्सल्टंटला ह्या कारणासाठी कॉन्झर्वेशन करायला लागू नये. कारण एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा केलेला इतका नाश काय गरजच नाही. दुसरं म्हणजे ताज जो ग्रुप आहे त्यांनी ह्याच्यामध्ये मला एकच गोष्ट सांगितली की लवकरात लवकर जसं होतं तसं
हे उभं करून द्या. हे एकच त्यांचं मँडेट होतं. त्याच्यामध्ये त्यांनी पैशाची कुठची आडकाठी केली नाही, परमिशनशी कधीच कुठेही थांबवलं नाही. त्यामुळे ताजचा जो टॉवर पोर्शन आहे तो अक्षरशः 23 दिवसात आम्ही रिकमिशन केला. आणि त्यानंतर मुख्य जे ताजमहाल हॉटेल आहे त्याला 1-6 महिने लागले, कारण त्याचं संपूर्ण इंटिरियर जळून गेलं होतं, ते इंटिरियर नवीन करण्यामध्ये वेळ लागला. पण ताज ग्रुपचं त्याच्यामध्ये खूपच मोठी जबाबदारी होती. आणि आज पुन्हा ते ताज तसंच्या तसं आहे आणि नव्याने दिमाखात उभं आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचा खूप खरंच खूप मोठा वाटा आहे. माझाच असं नाही, मी त्या संपूर्ण कडीमधली एक कडी होतो, खैर महत्वाची कडी होतो. वी वेअर द ओनली इंडियन कंपनी, म्हणजे भारतातली फक्त एकच कन्सल्टन्सी कंपनी होती, बाकी सगळ्या इंटरनॅशनल कन्सल्टन्सी कंपनी. ती एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी नेहमी म्हणतो की मी काही सैनिक नव्हे, त्यामुळे हातात बंदूक घेऊन मी टेररिस्टना मारू शकत नाही, पण मग मी टेररिस्टच्या विरोधात काय करू शकतो? तर एक सिव्हिल इंजिनियर म्हणून आप तोडो हम जोडेंगे. बरोबर आहे, बरोबर. किती मोडाल, आमच्याकडे जास्त माणसं आहेत, आम्ही जास्त लवकरात लवकर ते जोडू, या भावनेने ते सगळं काम झालं. आणि हीच भावना खूप जास्त महत्वाची आहे, नाही का? खूपच खूपच. आता हेरिटेज वास्तू तुम्ही त्यांना पुन्हा नवा तो वारसा जपण्याचा एवढा प्रयत्न करता, आता वारसा हा हेरिटेज या गोष्टीला कसा काय लागू पडतो शब्द? आता गंमत बघा, हेरिटेज हा शब्द मूळ फ्रेंच, त्याला काही फ्रेंच प्रतिशब्द असेल, पण 400 वर्षापूर्वी 1620 साली तो शब्द पहिल्यांदा हेरिटेज या विषयामध्ये हेरिटेज या संदर्भात वापरला गेला. म्हणजे फक्त 400 वर्ष जुना शब्द आहे. वारसा हा शब्द किती जुना असेल आपल्याला वाटतं? जेव्हापासून आपली माय मराठी आहे तेव्हापासून वारसा शब्द असेल. म्हणजे वारसाला हेरिटेज हा प्रतिशब्द का हेरिटेजला वारसा हा प्रतिशब्द आहे ना? म्हणजे मला मला याच्यात असं वाटतं की वारसा म्हणजे काय, की वडिलोपार्जित आपल्याला आलेल्या वस्तू, संस्कार, संस्कृती, हे सगळंच आपल्याला वारसामध्ये येतं. मग दुसरा विचार लगेच असा मनात येतो की ब्रिटिशांनी बांधलेल्या वस्तू ज्या आहेत आज, तो आपला वारसा का? आपण ब्रिटिशांचे वारसदार का? ते तर आपल्याला लुटायला म्हणून आले होते, राज्यकर्ते केले. अगदी, म्हणजे चिक्कार त्यांनी बिल्डिंगी बांधल्या, रस्ते बांधले, रूळ बांधले, रेल्वे बांधली. आपण म्हणतो ब्रिटिशांनी कडी प्रगती केली, पण ती त्यांनी त्यांच्या स्वार्थाकरता केली, आपल्या स्वार्थाकरता नाही. तर त्यांनी बांधलेल्या बिल्डिंगी आपण त्याचे वारसदार का? नक्कीच नाही. पण तो आपला इतिहास आहे, आणि इतिहासाच्या खांद्यावर उभं राहिल्याशिवाय भविष्यकाळ नीट दिसत नाही असं मला वाटतं. हे वाक्य मी माझ्या मित्राच्या तोंडून ऐकलं होतं, मला ते इतकं भावलं की वाय कॉन्झर्व, याचे उत्तर हेही आहे की तुम्हाला जर आपला इतिहासच कळला नाही नीट, आणि आज आपला देश ज्या ह्याच्यातनं चाललाय संघटनांमधनं, त्याच्यात जर का आपण आपल्या इतिहासावरची पकड नीट नाही केली, तर मला असं वाटतं की भविष्यकाळ आपला निश्चितच अंधारात जाईल. एक उदाहरण घेतो, गेटवे ऑफ इंडिया, ते आपल्या गुलामगिरीचं प्रतीक आहे. म्हणजे किंग जॉर्ज फिफ्थ येणार म्हणून त्यांच्या आगमनाप्रत्यर्थ ते बांधलं गेलं होतं, गुलामगिरीचं प्रतीक आहे म्हणून त्यास पाडून टाकावं का? नाही, तो खरा इतिहास आहे. मी तर एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन की डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड हे बोर्ड आपण ऐकले होते, पाहिले निश्चित नसतील आपण, पण त्याच्याबद्दल खूप ऐकलेलं. हा, ऐकलेलं. किती अपमानाची गोष्ट आहे. ते बोर्ड सुद्धा जिथे असतील तिथे 2-4 ठिकाणी लावावेत असं मी म्हणतो. म्हणजे आजच्या पिढीला, म्हणजे माझ्या पिढीला सुद्धा आणि माझ्या नंतरच्या पिढीला सुद्धा एक जाणीव होईल की स्वातंत्र्य मिळणं त्याचं महत्व काय आहे, त्याचं महत्व आपल्याला कळेल. तर त्याच्याकरता डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड बोर्ड सुद्धा पाहिजेत. म्हणजे पारतंत्र्यात असणं ही किती वाईट अवस्था असते हे कळेल. तुम्ही हे म्हणताय याच्यावरूनच मला विचारावं असं वाटतं की हेरिटेज वास्तू जपणं हे किती महत्वाचं आहे. म्हणजे हे प्रेक्षकांना, म्हणजे किंवा जे प्रेक्षक आपले बघतायत त्यांना देखील कळणं गरजेचं आहे, नाही का? हेरिटेज वास्तू बरीच कारण येतो. म्हणजे आपल्या देशात संस्कृती हा इतका महत्वाचा भाग आहे आपल्या रोजच्या जीवनातला, हेरिटेज हा संस्कृतीचाच एक भाग आहे. हेरिटेज वास्तू का जतन कराव्या? पहिलं उदाहरण, पहिलं कारण म्हणजे की या वास्तू अशा परत बांधल्याच जाणार नाहीत. खरं आपण मगाशी CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, ज्याला आधी VT स्टेशन म्हणायची, ती बिल्डिंग बघा. ती ब्रिटिशकालीन बिल्डिंग आहे. आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये चिकार रेल्वे स्टेशन बांधली, म्हणजे नव्या मुंबईत 40-50 बांधली, कोकण रेल्वेने बांधली, देशभरात बांधली, त्यातलं एकही स्टेशन VT स्टेशन सारखं, म्हणजे CSMT स्टेशन सारखं भव्य दिव्य बांधलं गेलंय का? नाही. तितकं सुंदर बांधलं गेलंय का? नाही. कारण काही असतील, तर ह्या बिल्डिंगी आज बांधल्या जाणार नाही. दुसरं उदाहरण म्हणजे आता आग्र्याचा ताजमहल आहे. आजचे पुरुष बायकांवर थोडं प्रेम करत नाहीत का असं मी म्हणणार नाही, पण एखाद्या पुरुषाचं जर का आपल्या बायकोवरती एवढं प्रेम असेल, जर त्याच्याकडे तेवढा पैसा असेल आणि जमिनीचा एवढा मोठा तुकडा असेल, तर मला येऊन भेटा
आपण परत एक ताजमहाल उभारू. पण जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत ते ताजमहाल जतन आपल्याला करायलाच पाहिजे असं मी म्हणतो. गड किल्ल्यांचंच एक उदाहरण घ्या. गड किल्ले हा रणनीतीचा किंवा युद्धनीतीचा भाग होता. आपल्या एकट्या महाराष्ट्रातच 350 जास्त गड किल्ले आहेत. आज ह्या गड किल्ल्यांची उपयुक्तता काही नाही. आजची रणनीती संपूर्णपणे वेगळी असते. तर जर का हे गड किल्ले आज आपण कॉन्झर्व केले नाहीत तर जसे आपण डायनासोरचे फोटो दाखवतो तसे फक्त गड किल्ल्यांच्या पुढच्या पिढीला फोटोज दाखवायला लागतात. त्यामुळे ह्यांचं जतन करणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरं म्हणजे समाजाचा चॉईस बदलतोय. प्रत्येक बाबतीत चॉईस बदलतोय. म्हणजे आज कोकणामध्ये जा किंवा देशावर जा तुम्ही तिकडची जी सुंदर सुंदर मंदिरं आहेत विटेमध्ये बांधलेली कौलारू नंतर दगडामध्ये बांधलेली तर ग्रामस्थांना जर बोललो ना आपण तर ग्रामस्थ म्हणतात की साहेब हे मंदिर पाडून टाका आणि छान कॉन्क्रीटचं भव्यदिव्य मंदिर. असं आता मानसिकता लोकांची होत चाललेली आहे. खूप बदलत चालली. आता देवाची मूर्ती आपण बदलतो का? नाही बदलत. का नाही बदलत? कारण त्यात देवत्व आहे. देवत्व आहे. मंदिरात पण काही देवत्व नसेल त्या वास्तूमध्ये पण देवत्व असतं. 100% असतं. वास्तुशास्त्र म्हणतं की प्रत्येक वास्तूत एक आत्मा असतो. त्या आत्म्याची एक आत्मिक शक्ती किंवा एक आध्यात्मिक शक्ती त्या वास्तूत असतेच. आणि जर ती वास्तू आपण पाडून टाकली तर ती आत्मिक शक्ती कदाचित पंचतत्वात विलीन होत असेल पण ती नाहीशी होते. नवीन स्ट्रक्चर बांधलेला त्यात सुद्धा ती येईल पण कदाचित आणखी 50-100 वर्ष जातील. ती आपण इतक्या सहजी इतक्या वर्षांची कमावलेली शक्ती गमवायची का? हा आपला विषय. आपल्या घरामध्ये एक हे असतं ना पितांबर असतं. सोहळा आपण जे म्हणतो ना ते फक्त पूजेच्या दिवशी बाहेर निघतं किंवा कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डेला बाहेर निघतं. तर ते रोज वापरात येत नाही म्हणून त्याची कापून पॅन्ट बनवायची का? हा जितका म्हणजे प्रश्न आहे की तेवढाच हा असते. म्हणजे इतकं साहजिक येते. खरं मूर्त्या आपण बदलत नसू तर मंदिर का? खरं खरे. मंडळी हेरिटेज वास्तू जपणं खूप महत्वाचं आहे आणि त्या वास्तू इतक्या वर्षानुवर्ष आपल्याकडे आहेत तर तो ठेवा तो वारसा हा आपणच जपला पाहिजे. आणि तो जतन करताना तो कुठे खराब होणार नाही किंवा तो नामोशेष होणार नाही ना याचीही काळजी घेतली पाहिजे. जाणून घेऊया अजून बरीच काही माहिती या छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार मंडळी, आज आपल्याशी गप्पा मारायला चेतन रायकर आलेत. आणि हेरिटेज वास्तू म्हणजे ज्या पुरातत्व इमारती किंवा पुरातत्व वास्तू ज्या कुठच्या वास्तू आहेत त्या वास्तूंना कसं जतन केलं पाहिजे त्याचं कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे याच्यावरती खूप सुंदर आपल्याला विश्लेषण करून सांगतायत. चेतनजी मला सांगा की आपण आता या हेरिटेज वास्तू आपण म्हणतो ज्या जतन केल्या पाहिजेत त्या पुन्हा रिक्रिएट किंवा पुन्हा पुनर्निर्मिती करता येणं शक्य आहे का? त्याची नक्कीच करता येतील. अच्छा. म्हणजे चॅलेंजिंग आहे. पहिलंच चॅलेंज म्हणजे आज इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा आर्किटेक्चरल कॉलेजेसमध्ये त्या काळची बांधकाम शैली ही कशी प्रत्यक्षात उतरवावी हे शिकवलंच जात नाही. अच्छा. त्यावेळेचं मटेरियल म्हणजे फार त्रोटक त्याच्यावर माहिती दिली जाते, शिकवलं जात नाही. तुमचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते याच विषयात? ते ह्याच विषयात असल्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएट जे लोक होतात त्यांना हे डिटेलमध्ये अभ्यासावं लागतं. तर पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याशिवाय या सब्जेक्टमध्ये खरंच काही कळत नाही कारण कॉलेजेसमध्ये तेवढं शिकवलं जात नाही. तर हे पहिलं चॅलेंज आहे. त्याच्यामुळेच आर्किटेक्ट्स किंवा इंजिनियर्स आजच्या तारखेला हेरिटेज स्ट्रक्चर म्हटलं की बुजतात की अरे ह्याच्यात मला काही कळलं कारण खरंच नॉलेज नसतं बऱ्याचशा लोकांना. दुसरा प्रश्न म्हणजे त्या प्रकारचे कारागीर. आज आपण कॉन्क्रीटच्याच बिल्डिंगी बांधतो किंवा स्टीलच्या बिल्डिंगी बांधतो त्यामुळे या हेरिटेज बिल्डिंग या जर नव्याने बांधायच्या असतील तर त्या प्रकारचे कारागीर आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे ते कारागीर शोधले तर नक्की मिळतात. म्हणजे आज आमच्या कन्स्ट्रक्शन म्हणजे हेरिटेजच्या कन्स्ट्रक्शन साईट्सवरती आम्ही जेव्हा कारागीर शोधून आणतो ते खरोखरीच वडिलोपार्जित त्यांना ती कला त्यांनी जोपासलेली असते आणि अत्यंत सुंदर हात असतात. त्यामुळे शक्य निश्चित आहे पण विचार करण्याजोगी गोष्ट आहे की तेवढा वेळ पैसा दानत आणि नियत या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही आज आपल्या समाजात आहेत का? खरे. म्हणजे आज कसे सांगू का, एक मोरवीचा राजवाडा आहे वाघ मंदिर म्हणून. तो 32 वर्ष बांधला गेला पुण्याच्या जवळ. नाही, मोरवी म्हणजे गुजरातमध्ये. अच्छा, गुजरातमध्ये. हा, राजकोट पासून 65 किलोमीटर वरती ते प्रिन्सली स्टेट होत आणि ते 32 वर्ष तो राजवाडा कन्स्ट्रक्शन त्याचं चालू होतं. 2 लाख स्क्वेअर फुटाचा पॅलेस आणि एका राजाने तो चालू केला. अच्छा. पण अनफॉर्च्युनेटली मध्येच ते दिवंगत झाले. अच्छा. आणि मग त्यांच्या मुलाने असा विचार नाही केला की अरे काय वडील एवढा खर्च केला आणि एवढं मोठं पॅलेस बांधतायत कशाला बांधतायत, तो त्यांनी तो पूर्ण केला. अरे वा. तर अशी काही उदाहरणं आहेत. म्हणजे खजुराहोची जी मंदिर आहे ती 300 वर्ष चालू होती. खरं कन्स्ट्रक्शन
म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने तर फक्त पायाच बघितला असेल, त्यांना माहीतच नसेल की मी काय बांधतोय, तरी केवढं डेडिकेशन, कसलं व्हिजन आणि दृष्टिकोन, म्हणजे आपण काय करतोय ह्याचा पुढे काय. दयालबागेचं एक उदाहरण सांगतो. दयालबाग हे गेले 115 वर्ष काम चालू आहे आणि अजून 70 ते 80 वर्ष काम चालणार आहे. तिथे माझा एक मित्र गेला होता पाहायला म्हणून, तर तिथे काम करणाऱ्या माणसालाशी तो गप्पा मारायला लागला, म्हणजे कारागिराशी गप्पा मारायला लागला. आणि तो कारागिराला म्हणला की अरे और कितने साल चलेंगे, तो 70-80 साल तो और लगेंगे. तर तो म्हणला अरे अरे तो मैं इसको पूरा होते हुए नहीं देख पाऊंगा. तर तो कारागीर हसला, म्हणे साहेब आप तो विजिटर देखने आए, मैं तो बना रहा हूं, मैं भी नहीं देख पाऊंगा. पण ते सगळं त्या ह्याच्यामध्ये त्या प्रवाहामध्ये कारागिरांनाही देखील माहिती आहे, तरी तो त्या डेडिकेशनने काम करतो. म्हणजे मी ज्या झाडाची फळं खाऊच शकणार नाही, ती झाडं लावायला जी दानत नियत लागते ना, ती नियत आजच्या समाजात आहे का? मला एक त्याच्यात वाक्य हे वाटतं की आपण रिक्रिएशनचं म्हणलात ना की साकारणारे हात आहेत, पण तसे संकल्प सोडणारी मनं आहेत का आज समाजाकडे? खरं समाजाने मनात आणलं तर आपण स्ट्रक्चर नक्की रिक्रिएट करू शकतो. अगदी खरे. मग समाजाचा चॉईस, मगाशी तुम्ही म्हणालात तसं समाजाचा चॉईस बदलतोय का? अरे खूप बदलतोय. मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगतो. आता माझी आजी ही 9वारी साडी नेसायची, म्हणजे 27 फूट. माझी आई ही 5वारी साडी नेसायची, म्हणजे 15 फूट. माझी बायको चा ड्रेस जो असतो तो 2 यार्डात होतो, म्हणजे 2 मीटर मध्ये. आणि आता जी नवीन पिढी आहे माझी मुलगी, ते तर काय फाटके बिटके कपडे घालतात, काय घालतात, त्यांच्या पिढीचं काय त्यांचं. जो हा बदल फॅशन मध्ये झालाय, तसाच बदल आपल्या खाण्यापिण्यात सुद्धा झालाय. आजचे लग्न समारंभ खरे हे छान शौकीकडे जास्त वळत आहेत, रिच्युअल सोडून, संस्कार सोडून ते छान चौकीकडे जास्त वळतात. दिखावा जास्त महत्वाचा झालाय, दिखावा झालाय. जेवणावळी आजच्या वेगळ्याच प्रकार, आपलं अन्न सोडून आपण वेगळ्या प्रकारचं अन्न लोकांना तिथे देतो. दुसरे एक उदाहरण सांगतो की आपल्या आपण ऐकलंय की सोन्याच्या प्लेटमध्ये आपले पूर्वज जेवायचे. आता सोन्याची ताटं मला नाही वाटत कोणाच्या घरात असतात आपल्याला वाटते, पण चांदीची ताटं आपल्या घरात असतात. ती देवपूजेला आपण बाहेर काढतो, देवाचं तांब्या भांडी पळ विळ सगळं ते सगळं असतं, आपण ते वापरतो. पण चांदीची भांडी सोडून आपण स्टेनलेस स्टीलवर आलो, स्टेनलेस स्टीलवरून मॅलोमॅनवर आलो, मॅलोमॅनवरून आपण थर्माकोलवरती पेपरवरती जेवतो अक्षरशः. ह्याला प्रोग्रेस म्हणायचं का अधोगती म्हणायची? खरं, अगदी खरे. समाजाची हा जो समाजाचा बदलता चॉईस आहे ना, आज म्हणजे हसू असं येतं की केळीच्या पानावर जर आपल्याला फॉरेनरना जेवायला घालायचं असलं तर 5 स्टार मध्ये जायला लागतं. अगदी खरं, की तिथे केळीच्या पानावर खंत आहे, खंत आहे ही खरोखरच. त्यामुळे समाजाचा हा जो बदलता चॉईस आहे, तो चॉईस समाजाचा वास्तूंच्या बाबतीत पण आहे. म्हणजे एकच सांगतो की पूर्वी वास्तू ह्या निर्माण करायचे, आज बिल्डिंग बांधून माणूस मोकळा होतो. हे जे एक व्हिजन मध्ये फरक आलाय ना, समाजाचा खूपच चॉईस. एखादी बिल्डिंग बांधत असेल तर ही 5 वर्षात होणार आहे, 3 वर्षात का नाही होऊ शकत, असं लोकांचा असाच विचार असतो. मी 5च्याऐवजी 5.5 वर्ष करून दिल्या जास्त सुंदर कशी करू शकतो, हा विचारच कोणाच्या मनात नाही करत. पण मला अजून एक महत्वाचा असा प्रश्न वाटतो की आता ठिकठिकाणी पुतळे उभे केले जातात. आता गुजरातमध्ये एवढा मोठा भव्य पुतळा उभा केला, त्याच म्हणजे अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा, खूप ह्याच्यावरती वादंग होतात की करावेत की न करावेत. आता तुम्ही ह्याच्यामधले इतके तज्ज्ञ आहात, तुम्हाला काय वाटतं? निश्चितच करावेत. म्हणजे कसं आहे बघा, पुतळे उभारणं हा एक भाग झाला, ह्याला पुतळा न म्हणता आपण याला स्मारक म्हणूया. कुठच्याही प्रगतीशील देशाचं आणि पुढारलेल्या समाजाने स्मारक उभारणं हे कर्तव्यच आहे. म्हणजे हे पुतळे नक्कीच उभारायला पाहिजेत, नाहीतर पुढची पिढी आपल्याला विचारेल की तुम्ही इतिहास घडवला की नाही. खरंय, खरंय. म्हणजे इतिहास घडताना पाहणं हे सुद्धा खूप भाग्याचं लक्षण आहे. आज आपण हे पुतळे, ही स्मारक आपण घडताना पाहतोय. बरं, आता महाराजांचा एवढा मोठा पुतळा आपण अरबी समुद्रात उभारणार आहोत, तर लोक म्हणतात की अरे ते 3,500 कोटी गड किल्ल्यांना द्यावेत. मी म्हणतो गड किल्ले पण करावेत आणि हे पण करावं, वास्तू जपणं आणि नवीन वास्तू बनवणं, या दोन्ही गोष्टी आपण गोष्टी सायमल्टेनियसली झाल्या पाहिजे आणि त्या होणारच असं मला वाटतं. बरं, एक गोष्ट विचारतो की पुतळे बनवणं ही आपली संस्कृती आहे का? हो, मला वाटतं नाही. कारण फक्त देवी देवतांच्या मूर्त्या असायच्या किंवा मंदिरात शिल्पकला असायची, कोरीवकाम करताना अप्सरांच्या मूर्ती किंवा हत्ती हे सगळं आपण मंदिरात वापरायचो शिल्पकला. त्यामुळे व्यक्तींचे पुतळे बनवणं हे ब्रिटिशांची संस्कृती आहे, आपली संस्कृती नाही.
पण दुसऱ्यांच्या संस्कृतीतलं एखादं चांगलं उचलायचं ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे आपणही आज पुतळे बनवले, कारण ते पुतळे बनवणे आपली संस्कृती असती ना तर महाराजांनी किंवा महाराणा प्रतापांनी आपल्या आई वडिलांचे गुरुंचे पुतळे नक्की उभारले असते. एवढे गड होते महाराजांच्या आधिपत्याखाली, नक्की पुतळे उभारले असते. पण ती आपली संस्कृती नाही, पण ब्रिटिश संस्कृती आत्मसात करायला काहीच हरकत नाही. मी तर एक स्वप्न पाहतोय की मार्सिलिसच्या बंदरावरती स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मोठा टोले जंग पुतळा आपण जेव्हा उभारू ना, खरं व्हायला पाहिजे कधी ना कधी. नाही होणारच, होणारच नक्कीच नक्कीच. मंडळी, आपण आता आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण अजूनही खूप काही जाणून घेणार आहोत, पण आपण सकाळचा कार्यक्रम आहे आणि आपण योगा याचं महत्व देखील नेहमी जाणतोच, तर जाणून घेऊयात आज आपण कोणत्या योगाविषयी गप्पा मारणार आहोत ते. पुढील प्राणायाम आपण बघणार आहोत, अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम करताना प्रथम डाव्या नाकपुडीने श्वास आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. सुरू करायचं आहे, डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. हळुवार श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, हळुवार श्वास बाहेर सोडायचा आहे. मान सरळ, पाठीचा कणा एकदम ताठ, डोळे बंद राहतील याकडे लक्ष. जेवढे हळुवार आणि स्थिर आपण श्वास आतमध्ये घेतोय तेवढा आपल्याला अनुलोम विलोम प्राणायामाचा फायदा होतो. नजर दोन्हीही भुवयांच्या मध्ये आपल्याला केंद्रित ठेवायची आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला श्वास रोखून धरायचा नाहीये, फक्त श्वास आतमध्ये घेणं म्हणजे पूरक आणि श्वास बाहेर सोडणं म्हणजे रेचक असं करायचं आहे. जसे आपल्याला प्राणायाम करायची, अनुलोम विलोम करायची सवय होईल, तसे हळुवारपणे कुंभक करायला सुरुवात करायची आहे. हळुवार घेतलेला श्वास, हळुवार सोडलेला श्वास. अनुलोम विलोम प्राणायामामध्ये श्वसनावरती नियंत्रण महत्वाचं आहे. केवळ खोल श्वास घेणं आणि खोल श्वास सोडणं म्हणजे प्राणायाम नाही, तर श्वासावरती असणारं नियंत्रण म्हणजे प्राणायाम. आपल्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवरती याचा परिणाम होतो. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, हृदयाचं कार्य सुधारतं, मन आपल्या नियंत्रणामध्ये यायला आपल्याला अनुलोम विलोम प्राणायामाचा उपयोग होतो. अनुलोम विलोम प्राणायाम थांबवत असताना सुद्धा नेहमी डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे आणि अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे. कारण की जेव्हा डाव्या नाकपुडीने आपण श्वास आतमध्ये घेऊन अनुलोम विलोम प्राणायामास सुरुवात करतो, नंतर उजव्या नाकपुडीने श्वास सोडतो, पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास आपण आतमध्ये घेतो आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडतो, तेव्हा अनुलोम विलोम प्राणायामाचं एक आवर्तन हे पूर्ण होत असतं. त्यामुळे अनुलोम विलोम प्राणायाम थांबवताना सुद्धा डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडूनच अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आपल्याला थांबवायचा आहे. नमस्कार मंडळी, आज आपण चेतनजी रायकर यांच्याशी गप्पा मारतोय आणि हेरिटेज वास्तू आणि त्यांचं जतन याच्याविषयी तर गप्पा मारतोय, पण मंडळी आपण आता मुंबईमध्ये फिरतो, आपल्याला हाजी अली दिसतं, हाजी अली समुद्राच्या महालक्ष्मीच्या या बाजूने जाताना हाजी अलीचं ती मशीद दिसते, तिकडे जाणारी गर्दी दिसते आणि आपण आपोआपच आकर्षित होतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जेव्हा जातो त्यावेळेला ती वास्तू बघून आपण चकित होतो की किती सुंदर आहे ती वास्तू, किती त्याचं सौंदर्य, किती देखणं आहे. आणि आपण ज्यावेळेला
कुठेही म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला जातो किंवा अजून कुठे जातो, इंदोरला गेलो तर इंदोरचा राजवाडा बघतो किंवा आपण ते ताजमहाल हॉटेल मगाशी जसं आपण बोललोय तसं ते तर आहेच, पण अशा अनेक वास्तू बघतो आणि आपण चकित होतो आणि म्हणतो मनातल्या मनात म्हणतो खरंच या वास्तू आज आहेत ना, म्हणून माझ्याकडे इतिहास आहे, इतिहासाचा वारसा आहे. आणि या बघण्यामुळेच आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आपण आकर्षित होतो, कारण या वास्तू आहेत म्हणूनच आपल्याला तिकडे जाऊन काय बघायचं हा प्रश्न उरत नाही का. तर या वास्तू जपल्या पाहिजेत आणि असे ठिकठिकाणी अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्याच जपल्या पाहिजेत. चेतनजी मला विचारायचं आहे की हेरिटेज वास्तू आपण जे म्हणतो या हेरिटेज प्रकारात नेमकं काय 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 प्रकारात या मोडतं, म्हणजे हेरिटेज प्रकारात सगळंच मोडतं. अच्छा, म्हणजे संस्कृती, म्हणजे राजवाडे हे गेट ऑफ इंडिया हे जे बांधील गोष्टी आहेत या सगळ्या जण मोडतातच, पण अजून काय मोडतातच, अजून काय काय आहेत ज्या बांधकामाला एक स्वतंत्र बांधकाम शैली आहे ते स्ट्रक्चर त्यात मोडतं. अच्छा, आपले गड किल्ले, राजवाडे, जुने वाडे, पूल, म्हणजे ब्रिटिशकालीन पूल आहेत ते पूल, नंतर नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही प्रकारचं हेरिटेज असतं, म्हणजे आपल्या नद्या, तलाव हे सगळं नैसर्गिक आलं. रस्ते सुद्धा हेरिटेज मध्ये येतात. रस्ते कसे, म्हणजे आपण आता नेहमीचे रस्ते आपल्याला माहिती आहे आपण ठिकठिकाणी जातो, रस्ते हेरिटेज मध्ये कसे काय येतात? तुम्हाला एक उदाहरण देतो की मॅरेथॉन हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हो हो अगदी. मॅरेथॉन ही इसवी सनापूर्वी 450 वर्षापूर्वी मॅरेथॉन ते एथेन्स असा एक सैनिक धावला. अच्छा, विजयाची बातमी घेऊन ते 26 मैल धावला आणि बातमी सांगितल्या सांगितल्या तो मेला. अच्छा, तर त्याच्या स्मरणार्थ किंवा त्याच्या आदरार्थ मॅरेथॉन ही स्पर्धा सुरू झाली. अच्छा, आज आपल्या प्रत्येक शहरामध्ये मॅरेथॉन घडत असतात, त्याचे वेगवेगळे प्रकार, मिनी मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन असं आपण वेगवेगळे प्रकार करतो. तर मॅरेथॉनचं इतकं सुंदर उदात्तीकरण, किती छान. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आपल्या इतिहासामध्ये एक अशाच प्रकारची विजयी दौड केली होती, पन्हाळगड ते विशालगड. हे 21 किलोमीटरचं अंतर 21 तास 600 मावळे महाराजांची पालखी घेऊन, तो पावसाळ्याचा काळ होता, पावसाळा, नदी, नाले, दगड, विंचू, साप किती असतील त्या काळी, अंगावर काटा उभा राहतो. माझ्या अंगावर ऍक्च्युली आता काटा उभा राहिलाय. 21 तास धावल्यानंतर 300 मावळे महाराजांबरोबर घोडखिंडीत महाराजांबरोबर विशालगडला गेले, 300 मावळे बाजीप्रभूंबरोबर घोडखिंडीत थांबले, शत्रूला थोपून धरलं, महाराजांच्या तोफा ऐकल्यानंतर तो फक्त एक धावला मॅरेथॉन तिकडनं तिकडे, तर त्याचं केवढं उदात्तीकरण. तर ह्याच्याबद्दल आपण काहीच करत नाही आहोत. खरं तर हा जो रस्ता आहे, आज तुम्हाला सांगतो, तो ट्रेक चांगल्या ट्रेकरना करायला 2 दिवस लागतात. खरं ते त्यांनी 21 तासात कसे धावले असतील आणि एवढी जबाबदारी आणि एवढं सगळं, एवढी जबाबदारी म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याची, हिंदुत्वाची जबाबदारी असली त्यांच्या खांद्यावर होती, महाराजांची पालखी ती घेऊन ते धावले. तर ह्याचं आपण निश्चित चांगल्या प्रकारचं उदात्तीकरण केलं पाहिजे आणि तो रस्ता आज आपला हेरिटेज नाही का? निश्चित आहे. असे चिकार रस्ते आपल्याला हे करता येईल म्हणून आपण रस्ते. अगदी खरे. मग आता हे जे रस्त्याचं आहे, मग आता आपण जेव्हा हेरिटेज म्हणतो त्यावेळेला आपण मंडळी आपण हेरिटेज म्हणतो, आपण या रस्त्यांविषयी आता जसं रस्ते जपले पाहिजेत तसं नैसर्गिक हेरिटेज म्हणजे नद्या जपल्या पाहिजेत असं देखील चेतनजी आपल्याला म्हणालेत. म्हणजे एकूणच आपल्याकडे जे पुरातत्व काळापासून वारसा हक्काने जे काही चालत आले तो वारसा आपल्याला नक्कीच जपला पाहिजे. पाश्चात्य देशांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय हेरिटेज हेरिटेजची हे त्याचं, सगळे प्रगत देश अत्यंत चांगल्या प्रकारे हेरिटेज पाहतात. आपल्यापैकी कितीतरी जणांना युरोपमध्ये जाण्याची संधी मिळाली असेल. तर युरोपमध्ये जर आपण पाहिलं तर कसलं सुंदर एक एक बिल्डिंग त्यांनी जपून ठेवलेली असते. त्यांच्याकडे असलेलं शेक्सपियरचं एक छोटंसं घर, ते इतकं छान त्याला एक हे करतात की इथे शेक्सपियर जन्मले होते, या खोलीमध्ये इथे बसून ते लिहायचे, इथे बसून सगळं, ही त्यांची लेखणी, ही त्यांचं टेबल, ही त्यांचं दौत आणि सगळं
इतकं चांगल्या प्रकारे त्याचं ते मार्केटिंग करतात. आपल्याकडे त्यांच्या म्हणजे 100 पट किंवा 100 पट युरोपियन कंट्रीज मध्ये याच गोष्टींवरती खरं म्हणजे त्यांच्या देशाला आकर्षण बिंदू आहेत असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. अगदी कितीतरी शहरं त्यांचे कितीतरी देश फक्त हेरिटेज टुरिझम वरती चालतात. अगदी खरं आहे. आपण तरी हे तरी देश 200-300-400 शतक जुने असतील, 500 शतक जुने असतील. दुबई सारखा देश की जो फक्त 5 दशक जुना आहे त्यांच्याकडे सुद्धा हेरिटेज कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट आहे. अगदी खरं. त्यांचे जे जुने छोटे छोटे घर आहे, छोटे छोटे पाणवठे आहेत, ते सगळं त्याचं कॉन्झर्वेशन करतात. तर आपणही हे याचं कॉन्झर्वेशन केलंच पाहिजे. युनेस्को ही एक संस्था आहे, ती संस्था जगभरातल्या कॉन्झर्वेशन म्हणजे आपण CSMT स्टेशन म्हणालो त्याला वर्ल्ड हेरिटेज स्टेटस दिले किंवा एलिफंटा केव्स म्हणजे घारापुरीच्या लेण्या त्याला वर्ल्ड हेरिटेज स्टेटस दिले ते देणारी संस्था म्हणजे युनेस्को. ती युनेस्को डॉक्युमेंटेशन वरती खूप भर देते. आज आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली काय झालंय की आपण डॉक्युमेंटेशन हे अजिबात करतच नाही. म्हणजे एखादी वास्तू बांधली की त्याची ड्रॉइंग आपण फेकून देतो. त्या वास्तूमध्ये घडले गेलेले वेगवेगळे प्रसंग ते पण डॉक्युमेंट झाले पाहिजे, कारण तो नंतर पुढे जाऊन इतिहास होणार आहे. तो इतिहास होणार आहे आणि तो जपला पाहिजेच ना. म्हणजे प्रत्येक भागातून जपला पाहिजे. जपला पाहिजेच. बरं, इतिहास नव्याने लिहिता येतो का? आता बर्लिनची भिंत जेव्हा ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी एकत्र झाले तेव्हा बर्लिनची भिंत त्यांचा इतिहासच होता ना. पण ती भिंत त्यांनी पाडली आणि ती भिंत पाडल्याने इतिहास रिक्रिएट केला. त्यामुळे इतिहास लिहिणं आणि तो रिक्रिएट करणं दोन्ही गोष्टी खूप आवश्यक आहेत. खरंय खरंय. मंडळी, इतिहास लिहिणं आणि इतिहास जपणं आणि तो रिक्रिएट करणं या दोन्ही गोष्टी शक्य आहेत आणि आपल्याला इतिहासात जपलाच पाहिजे कारण तोच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणजे आता अजून 100 वर्षांनंतर जी आपली कुठची पिढी असेल आणि त्यावेळेला त्याच्या पुढच्या 100 वर्षांमध्ये जी पिढी असेल त्याला आपणही काहीतरी देऊ केलं पाहिजे हे प्रत्येकाने खूणगाठ आपल्या मनाशी बांधली पाहिजे. मंडळी, आता सकाळची वेळ आहे, आपण जाणून घेऊया एका औषधी वनस्पतीविषयी. ही जी वनस्पती आत्ता आपण पाहतो आहोत त्याला अमलकी असं संस्कृतमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आवळा असं म्हणतात. आवळा म्हणताना राय आवळा असाही एक असतो, हा डोंगरी आवळा आहे. याची डोंगरात उत्पन्न होणारी झाडं जी आहेत ती जास्ती गुणकारी असतात आणि बागेमध्ये लावलेल्या औषधांच्या आवळ्याच्या झाडाचा उपयोगही तसाच होत असतो. या आवळ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग असा आहे की ह्याच्यात व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात आहे असं आधुनिक शास्त्र म्हणतं. आणि आयुर्वेदानी आपलं वय टिकून ठेवण्यासाठी, तारुण्य टिकून ठेवण्यासाठी ज्या वनस्पती वापरलेत त्याच्यामध्ये आवळा हा अग्रणी आहे. आवळ्यामुळं वय स्थापन होतं आणि 35 नंतर जर आपण हा आवळा चूर्णाच्या स्वरूपात किंवा च्यवनप्राशच्या स्वरूपात जर घेतला तर आपल्या शरीरातला जोम जो आहे तो कायम राहतो, आपला वर्ण जो आहे तो चांगला राहतो, हाडांची झीजही होत नाही आणि आयुष्याचं वर्धन होत असतानाच केस काळे राहणं, त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होणं असंही होतं. आवळा हा जरी आंबट लागत असला तरी पोटात गेल्यानंतर तो गोड बनतो, हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि ही शीतविर्यात्मक वनस्पती आहे, त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता आहे, ऑक्टोबर हीट सारखा एखादा ऋतू सुरू आहे, अशा ही वनस्पती पोटामध्ये घेणं हे इष्ट आहे. याचा दुसरा उपयोग म्हणजे याच्या पानांचं चूर्ण जर आपण पोटात घेतलं तर गॉल ब्लॅडर स्टोन किंवा पित्ताशयामध्ये खडे होणं हा आजार उत्तम पद्धतीने कमी करता येतो. पानं ही सारक सुद्धा आहेत आणि त्याच्यावर तुरट असल्या कारणानं आपली तहान सुद्धा ते कमी करतात. याच्या जोडीलाच त्रिफळाचूर्ण नावाचं एक औषध तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. हिरडा, बेहडा आणि आवळकाठी अशा 3 वनस्पती त्यांच्यामध्ये आहेत, त्यांची फळं त्याच्यामध्ये आहेत. तर हिरड्याची पावडर, बेहड्याची पावडर आणि ह्या आवळ्याची पावडर असं जर आपण रोज रात्री पोटामध्ये तूप आणि मधावरती घेतलं तर कोठा साफ होतो, झोप चांगली लागते, भूक चांगली लागते, त्वचेवरच्या सुरकुत्या कमी येतात आणि वेगवेगळ्या आजारांच्या प्रतिकार शक्तीचा आपल्या शरीरामध्ये आविर्भाव होतो. हे या वनस्पतीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. याच्या बरोबरीनं याच्या झाडापासून एक कात तयार करतात, पांढरा कात, आणि तो जर पोटामध्ये घेतला गेला तर उत्तम पद्धतीने वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. एकंदरीत तुम्हाला असं लक्षात येईल की तरुणपण टिकवणं, पित्त कमी करणं, आम्लपित्त कमी करणं, गर्भिणीचे आजार, सुतिकेचे आजार आणि बालकांचे आजार या सगळ्यासाठी जशी आई झटत असते तशा पद्धतीने आवळा हा झटत असतो. मंडळी, चेतनजी रायकर आपल्याशी आज गप्पा मारत आहेत आणि त्यांनी
हेरिटेज कन्झर्वेशन याच्यामध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, किती वेगळा विषय आहे हा. म्हणजे मुळामध्ये एखादी गोष्ट मनापासून जपणं काय असतं हे त्यांच्याकडे त्यांचं गप्प त्यांच्याशी बोलताना त्यांनी ते जे माहिती सांगतायत ते ऐकतानाच आपल्याला जाणवायला लागलंय. म्हणजे मला तरी ते जेव्हा बोलतायत आणि ते जे काही माहिती सांगतायत ते ऐकताना असं खूप असं मनामध्ये ना असा आदर दाटून आलाय की आपल्या ह्या वास्तू आहेत या आपण जपल्या पाहिजेत, ते आपलं कर्तव्य आहे. पण मला सांगा चेतनजी, कधी कधी असं होतं का की आपण आता ह्या वास्तू जपतो आणि मला माझी ही जुनी वास्तू आहे मला ती जतन करायची आहे असं प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी हेरिटेज जिवंत असतं आपल्या वास्तूसाठी, तर हे जपताना कधीतरी अतिरेक होऊ शकतो का किंवा काय म्हणजे कसं काय टाळायचं ते? निश्चित होऊ शकतो. म्हणजे आता एक उदाहरण देतो बघा, म्हणजे आता माझी हेअरस्टाईल आहे किंवा माझी मिशी आहे, जर तुम्ही मला उद्या सांगितलं की तुम्ही आता हेअरस्टाईल बदलायची नाही हा का, कारण ती समाजाला आवडते, तुमची मिशी आता तुम्ही चेंज नाही करायची कारण ती समाजाला आवडते, तुम्ही म्हणणार माझी मिशी माझी हेअरस्टाईल मी समाजाला त्याचं काय देणं घेणं. बरं, समजा जर का समाजाने मला असं सांगितलं तर समाजाने मला त्याच्या मेंटेनन्सचा खर्च द्यावा तरच मी हे करू शकतो. तर आता ह्याच्यात एक छोटीशी उदाहरणं देतो बघा, डिमॉनिटायझेशन झालं एक 2-2.5 काही वर्षांपूर्वी, तेव्हा 500 आणि 1000 जुन्या नोटा गेल्या, तर बहुतेक लोकांनी 500 एक एक नोट घरामध्ये ठेवून दिली एक आठवण म्हणून किंवा 1000 एक नोट ठेवून दिली. पण जर त्याच नोटा जर 1000 नोटा ठेवल्या असत्या तर गव्हर्नमेंटची रेड पडली असती की या नोटा आल्या कुठून तुमच्याकडनं, यु नो. हा एक प्रकार आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा कॉन्झर्वेशन करण्याचा एक अतिरेक झाला. दुसरं म्हणजे आपण एक धारावी, आज मुंबईत धारावी नावाचं एक, त्याला मी झोपडपट्टी म्हणणार नाही, ते एक स्टाईल ऑफ लिव्हिंग आहे. म्हणजे त्या झोपडपट्टीत लाखोपती राहतात, एशियातले सगळ्यात मोठं स्लम म्हटलं जातं त्याला, पण तिथनं लाखो करोडो रुपयाचे बिझनेसेस उलाढाली होतात. तर ते एक टायपोलॉजिकल हाऊसिंग आहे, 50 वर्षांहून जास्त आहे, आणि इट अट्रॅक्ट्स डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल टुरिस्ट. या तिन्ही क्रायटेरिया खाली धारावीला हेरिटेज का डिक्लेअर करू नये? अगदी खरंय. हे जे तुम्ही म्हणता हा एक सिस्टीमचं फेल्युअर आहे. धारावी उभं राहणं हे एक सिस्टीमचं फेल्युअर आहे. तर ते आज जर बदललं नाही त्याला आपण हेरिटेज म्हणून डिक्लेअर करणं हा एक प्रकारचा अतिरेकच होईल. आणि एक मुद्दा तुम्हाला मी सांगतो की समजा थोरा मोठ्यांच्या घरी एखाद्याने जन्म घेतला, एका खूप मोठ्या नेत्याचे आजचे वारस, त्यांच्याकडे त्या नेत्यांनी बांधलेलं म्हणजे लीडरनी एक घर आहे, आपण त्यांना असं सांगायचं की ते त्या नेत्याची आठवण म्हणून ते घर आता तुम्ही विकू शकत नाही. अहो, पण ते आज त्या प्लॉटची किंमत त्या घराची किंमत करोडो रुपये आहे. त्यांच्या वारसांना आपण त्यांनी केलेल्या त्यागाचं आम्हाला तो त्याग बघत राहायचा सारखा, म्हणून ते आता फायनान्शियली त्यांना वंचित करणं हे माझ्या मते बरोबर नाही. हा कॉन्झर्वेशनचा अतिरेक झाला. त्यांना समाजाने किंवा शासनाने ते घर विकत घ्यावं आजच्या बाजारभावाने आणि मग हवं तसं कॉन्झर्व करावं. अगदी अगदी बरोबर. म्हणजे प्रत्येक कौलारू घर हे जर आपण कॉन्झर्व करत गेलो ना तर काही दिवसांनी पृथ्वी तलावर नवीन बांधायला जागाच राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक कौलारू घर हे कॉन्झर्व झालंच पाहिजे. आपला बदलला पाहिजे आणि एक वेगळं म्हणजे त्याच्यामध्ये काय काय करायचं आणि काय नाही करायचं या दोन्ही गोष्टी आपल्या लोकांनी खूप जरुरी आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे लोक बोलतात की सगळंच कॉन्झर्व करायला पाहिजे कौलारू घर, पण प्रत्येक कौलारू घर कॉन्झर्व व्हायची गरज नाही असं मी खरंय खरंय. मंडळी, तुम्हाला आम्हाला काही सांगायचं असेल काही लिहायचं असेल तर जरूर लिहा. आमचा पत्ता टिपून घ्या. आमचा पत्ता आहे dd.sahyadri.mandali@gmail.com, facebook.com/dd.sahyadri, twitter.com/dd.sahyadri आणि instagram.com/dd.sahyadri. याच्यावरती तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तसंच youtube.com/dd.sahyadri याच्यावरती आमचा हा कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात प्रदर्शित होईल. तुम्ही तो जरूर पहा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि लोकांमध्ये खूप शेअरही करा. तर चेतनजी, आपण आता गप्पा मारत होतो या कन्झर्वेशन बद्दल, तर तुम्ही मगाशी म्हणालेलात की नैसर्गिकही हेरिटेज असतं आणि इतर मानवनिर्मितही असतं, आता ह्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया का? मानवनिर्मित जे आहे ते आपल्याला दिसतं, पण निसर्गाने जे आपल्याला प्रेमापोटी दिलंय ते अनफॉर्च्युनेटली आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्या गावचा तलाव, अगदी अगदी, नद्या, डोंगरदऱ्या, समुद्र किनारे, समुद्राखालचा खजिना जो आहे, म्हणजे आज कित्येक देश आहेत मालदीव सारखे की जे फक्त समुद्र आणि समुद्राखालच्या खजिन्यावरती त्यांचं पोट चालतं. संपूर्ण देश
त्याच्या टुरिझम वरती चालतो. आपल्याला तर 2500 किलोमीटरची समुद्र किनारा आपल्याला लाभलाय, आपण खरोखरीच ते नीट त्याला वागवतो का? आपले तलाव सुकलेत, नद्या ओस पडल्यात आणि आपण नदीला मा म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये, आणि आपण अशा प्रकारे व्यवहार करतो. म्हणजे आज जर का आपण आपली नॅचरल हेरिटेज जपलं नाही ना, तर उद्या काय आपली निश्चित खेळ नाही. खरंय, अगदी. एवढं म्हणजे -55 डिग्रीज पासून +55 डिग्री पर्यंत टेम्परेचर असलेला देश हा, हिमालयापासून ते समुद्रापर्यंत असलेला देश, इतका सुंदर विविधतेने नटलेला देश आहे आपला, आणि तो आपण जपला पाहिजे 100% जपला. अगदी म्हणजे अगदी आपल्याला खूप मोठं काही करता येत नसेल तरी आपल्या आजूबाजूचे परिसर आहेत ते जपणं देखील आपलं कर्तव्य आहे, आणि ते केलं पाहिजे आपण खूप. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपण आपली संस्कृती जपणं म्हणजे अंधश्रद्धा नाही, संस्कृती म्हणजे अंधश्रद्धा निश्चित नव्हे, पण संस्कृती जपणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि आपल्या संस्कृतीत ही हेरिटेज स्ट्रक्चर सुद्धा येतात, नैसर्गिक पण येतात, मानवनिर्मित पण येतात. खरंय, खरंय. मंडळी, चेतनजी रायकरांची अशी आपण गप्पा मारतोय आणि त्यांच्या या कोटी म्हणजे त्यांनी घातलेल्या कपड्यांवरती, त्यांच्या कोटावरती एक भारताचा झेंडा आपल्याला दिसतोय, ते चिन्ह दिसतंय. मंडळी, भारताचा झेंडा त्यांनी आपल्या कोटावर लावलाय, पण तो त्यांच्या हृदयात आहे, आणि म्हणूनच ते इतक्या उत्तमरित्या आपलं हेरिटेज जपण्यासाठी, आपल्या भारत देशाला एका वेगळ्या पातळीवर नेण्यासाठी इतका मोठा प्रयत्न करताय, आणि तो खरंच कौतुकास्पद आहे. आपले जे प्रेक्षक आज बघतायत, तर त्यांची जबाबदारी काय आहे, त्यांना तुम्ही काय सांगू शकता? जबाबदाऱ्या जबाबदाऱ्या आहे, तो काय एक काय सांगायची, एक सांगू का? सगळ्यात पहिलं म्हणजे हेरिटेज वास्तूंविषयी एक अभिमान बाळगा. खरं की ती माझी आहे, सरकारची नाही, ही भावना पहिली जोपासा. म्हणजे त्या वास्तूचा अनादर करायचा आपल्याला मोहच होणार नाही, त्याची इच्छाच होणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे ती वास्तू साफसफाई ठेवण्यासाठी किंवा त्याचा रखरखाव करण्यासाठी श्रमदान करा. कित्येक संस्था आज अशा आहेत की गड किल्ल्यांच्या साफसफाईसाठी झटतायत, समुद्र किनाऱ्यांच्या साफसफाईसाठी झटतायत. आपण त्याच्यात श्रमदान करू शकतो का? नक्की करू शकतो. तर हे श्रमदान करा. नंतर ह्या वास्तूंचे फोटो काढा, वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढा, आपल्या परिवारजनांबरोबर फोटो काढा, सेल्फी काढा, आणि हे सगळे सोशल मीडियावरती पोस्ट करा. त्याने काय होतं, परदेशी नागरिक अट्रॅक्ट होतो की अरे तुमच्याकडे एवढं आहे. अरे परदेशी नागरिक आपल्याकडे नागपंचमीचा सण बघायला येतात, ते इतके अट्रॅक्ट होतात की ते नागपंचमीचा सण बघायला येतात. नंतर जर तुम्ही ही वास्तू आपली म्हणली तर त्याच्यावरती नाव लिहिणारे जे असतात त्या लोकांना थांबवा. स्वतःही नाव लिहून का, ज्यांनी बनवली तेही नाव लिहित नाहीत, तुम्ही काय करणार? आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो की इतिहास बनवण्याचा ध्यास ठेवा. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. नक्कीच या वास्तूंचं वेड लावा स्वतः. धन्यवाद, तुम्ही आज इकडे आलात आणि तुम्ही आज आम्हाला इतकी छान माहिती दिली, त्याच्याबद्दल तुमचे नमस्कार मंडळी आणि दिलीर सह्याद्रीतर्फे खूप मनापासून धन्यवाद चेतनजी. खूप बरं वाटलं आणि जय हिंद. जय हिंद.